टुडे इज सेवेन्थ क्लास ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन मध्ये आपण टू कंस्ट्रक्ट ए राइट एंगल्ड ट्रायंगल्ड गिवन हायपोटेन्यूस एंड वन साइड हे गिवन म्हणजे दिलेलं आहे काय हायपोटेन्यूस एंड वन साइड आणि त्याच्यावरून काय काढायचं आपल्याला राइट एंगल सुद्धा दिलेलाच असेल टू कंस्ट्रक्ट करायचा फक्त काढायचा राइट एंगल बघा त्यात काय दिले त्यांनी वी नो दॅट अ ट्रायंगल विथ ए राइट एंगल राइट एंगल म्हणजे कसा एंगल येईल हा काय झाला राइट एंगल झाला बरोबर आहे का त्याला काय म्हटलं त्याच्यावर काय करायचं इज कॉल्ड एज राइट एंगल्ड ट्रायंगल ह्याला काय म्हणायचं राइट एंगल ट्रायंगल इन सच अ ट्रायंगल द साइड अपोजिट ह्याच्या साईडची म्हणजे ह्याच्या पुढची जी साईड आहे त्याच्या साईडलाच काय म्हटलं जातं हायपोटेन्यूस हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण हायपोटेन्यूस साइड बघा एक्झाम्पल दिले ड्रॉ ट्रायंगल एल एम एन सच दॅट मेजर अँगल एल एम एन इज इक्वल टू 90 डिग्री हायपोटेन्यूस इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि लेंथ एम एन इज इक्वल टू 3 सेंटीमीटर म्हणजे सगळं दिलंय फक्त आपल्याला ड्रॉ करायचा अगोदर काय करायची रफ फिगर काढून घ्यायची बघा 3 सेंटीमीटर अंदाजे काढायचे काय सांगितलं एम एन 3 सेंटीमीटर नंतर एल एम एन मेजर अँगल म्हणतो मधला अँगल कधी पण घ्यायचा एम किती घ्यायचाय 90 घ्यायचाय आणि नंतर काय सांगितलं हायपोटेन्यूस इज 5 सेंटीमीटर हा काय करायचा हायपोटेन्यूस कर्ण हा कर्ण झाला कितीचा 5 सेंटीमीटरचा एम एन एल आता हे काय झाली रफ फिगर झाली आता पक्की बघा एम एन पाय बेस किती सांगितलाय 3 सेंटीमीटर 0 to 3 नंतर एम किती सांगितलाय 90 हा काय झाला 90 डिग्री थ्री सेंटीमीटर एम एन परत एल एन किती आहे 5 सेंटीमीटर बघा 5 सेंटीमीटर ऐका मग इथून काय करायचं एन वरून चाप काढायचा आणि स्केलच्या सहाय्यानं जॉईन करून घ्या फाईव्ह सेंटीमीटर राईट अँगल सर्व धाक जावाय आणि एल एम एन ही आपली काय झाली पक्की फिगर झाली बघा नंतर प्रॅक्टिस सेट 5 कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ऑफ द मेजर गिवन बिलो काय दिलंय बघा फर्स्ट इन ट्रायंगल एम ए एन मेजर अँगल एम ए एन इज इक्वल टू 90 डिग्री एल एल म्हणजे लेंथ एम एन इज इक्वल टू 8 सेंटीमीटर लेंथ एम एन इज इक्वल टू 10 सेंटीमीटर बघा अगोदर काय दिलेलं त्यांनी ए किती सांगितलंय 90 डिग्री रफ आकृती बघा ए एन किती दिलाय 8 सेंटीमीटर अंदाजे काढायचे अगोदर रफ आहे म्हणल्यावर किती 8 सेंटीमीटर परत अँगल कुठला सांगितलाय ए किती आहे 90 डिग्री आणि हा 10 mm एम एन हा किती आहे 10 सेंटीमीटरचा आहे आणि तर वरती जात असेल तर ह्याला एखादं नाव देऊन टाकायचं आणि तर मेजर अँगल बघा आता पक्की आकृती कशी येईल आपली ए एन किती सांगितलाय 8 सेंटीमीटर ए एन नंतर मेजर अँगल ए किती आहे
90. नंतर आपल्याला 10 सेंटीमीटर काय सांगितलंय, कर्ण सांगितलंय. बघा 10 कुठे येईल. आणि ह्याला टोक कर जा व्यवस्थित, कुठला इंटरसेक्ट येतोय तो, म्हणजे आपल्याला लाईन मारायला सोपी जाईल. ठिकाणी गेल यम 10 सेंटीमीटर. तुम्ही मेजर ही करून बघू शकता यम यान आपला बरोबर आहे का नाही. बघा ए आणि हा 10 दिसतोय का, 10 पर्यंत आहे, म्हणजे आपला अँगल जो आहे तो काय बरोबर आहे. दुसरा आप मारलाय नाही तर कुठलंही नाव देऊ शकता तुम्ही मध्ये. एक्स सेकंड बघा सेकंड मध्ये काय दिलंय. इन द राईट अँगल्ड ट्रायंगल एस टी यू कॉमा हायपोटिनियस एस यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ एस टी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. इथं त्यांनी 90 डिग्री कशाला दिले हे सांगितलेलं नाही, मग कसं काढणार. इथे एक सांगितलं त्यांनी हायपोटिनियस म्हणजे कर्ण दिलाय किती 5 सेंटीमीटर आणि लेंथ एस टी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड राईट अँगल आपल्याला माहिती आहे कितीच असतोय 90 डिग्रीचा. मग नेमकं कुठलं काढायचं कसं कळणार. आता एस टी तर सांगितलंय किती 4 सेंटीमीटर, हायपोटिनियस एस यू बघा कसा येईल. अगोदर रफ डायग्राम बघा काढून, लेंथ बघा एस टी ही हायपोटिनियस आहे, 5 सेंटीमीटर एस यू जो दिलेला आहे तो. एस टी किती आहे 4 सेंटीमीटर, रफ आकृती आहे एस टी 4 सेंटीमीटर. परत जो हिथून चाप निघेल तो कितीचा असेल, एस यू, एस कुठं आहे हा एस आणि इथं यू निघेल आपला, टी मग कितीचा येईल 90चा येईल. समजलं का, एस एस यू सांगितलेला आपल्याला किती 5 सेंटीमीटर आणि हा राईट अँगल झाला आपला. आता पक्की आकृती बघा 4 सेंटीमीटर काय सांगितलं एस टी 0 to 4 4 सेंटीमीटर एस अँड टी. नंतर टी किती आपला निघाला 90. रफ आकृती अगोदर काढा, ती महत्वाची आहे, त्याच्यावरून आपल्याला पक्की आकृती सोपी जाईल ड्रॉ करायला. 90 नंतर चापचा सहाय्यानं 5 सेंटीमीटर घ्यायचं आपलं, 1 to 5 आणि त्याच्यावर ठेवायचा, आता एस वर ठेवायचा आणि त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे बघा कुठे येतोय तो काढा, म्हणजे आपल्याला पेन्सिलनं वडायला सोपं जाईल. यू सेंटीमीटर एस यू ह्याला काही नाव देऊ शकता. ही काय झाली आपली पक्की आकृती झाली. आता थर्ड बघा, थर्ड बघा. इन ट्रायंगल ए बी सी लेंथ ए सी इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर, मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, लेंथ बी सी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. कसं कळणार की हायपोटेनस कुठला आहे, कुठला अँगल काढायचा ते मी अगोदर सांगितलं. मेजर अँगल अगोदर बघायचा, मेजर अँगल म्हणजे बी किती आलाय 90 डिग्री दिलाय, बरोबर आहे का. ह्यात लेंथ मग कुठली ठरेल, बी सी काढू शकता, बरोबर आहे का. बघा रफ आकृती कशी येईल, म्हणजे अँगल बी दिले ह्याच्यावर सांगू शकतो की हा बेसला येईल बी सी आणि हा एसी हा काय येईल हायपोटेनसला, हायपोटेनसला येईल एसी. अगोदर रफ आकृती बघा, बी सी 5 सेंटीमीटर, नंतर बी किती सांगितलाय 90चा आणि ए सी कितीचा येईल 7.5
5 सेंटीमीटर आना एंटी जाने हा का ए बी सी नी अगोदर कशाला काय दिले बघा बी ए मधला अँगल कधी पण घ्यायचा एबीसी दिला असेल हा 90 डिग्री आहे म्हणजे त्याच्यानुसार हा बेसला काय गेले हे कोण येतो नंतर आता पक्की आकृती बघा बीसी किती सांगितलंय 5 सेंटीमीटर जीरो टू फाइव का बी सी 5 सेंटीमीटर बी इज 90 डिग्री आता एसी किती सांगितलंय 7.5 हे वाढवू शकता आणि इथं इंटरसेक्टिंग पॉइंट घ्या हा काय निघेल आपला ए ए सी इज 7.5 सेंटीमीटर बी इज 90 डिग्री अशा प्रकारे आपला अँगल निघेल ट्रायंगल निघेल ए बी सी चा आणि जर आपल्याला वाटत असेल तर ए सी चेक करून पाहत जावा जो चाप मारलाय आपला राईट आलाय का नाही आला हो का 7.5 सेंटीमीटरला आलेला आहे दिसून येतोय 7.5 नेक्स्ट बघा आता नेक्स्ट बघा फोर्थ इन ट्रायंगल पी क्यू आर लेंथ पी क्यू इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर लेंथ पी आर इज इक्वल टू 11.7 सेंटीमीटर एंड मेजर एंगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री ह्यात क्यू अँगल आपल्याला समजून येतो मधलं मी सांगितलंय बरोबर मधला घ्यायचा म्हणजे 90 डिग्री ह्यात क्यू कुठला पी क्यू म्हणजे हा घ्यायचा हा काय निघेल आपला हायपोटिनियस निघेल बघा पी क्यू किती सांगितलाय 4.5 म्हणजे अगोदर रफ काढून घ्यायची फिगर पी क्यू इज इक्वल टू 4.5 आणि क्यू किती आहे 90 आणि 11.5 काय निघेल हायपोटिनियस निघेल 11.7 सेंटीमीटर इन हायपोटिनियस इज 90 डिग्री पी क्यू आर निघेल आता बघा पक्की आकृती पी क्यू किती सांगितलंय बघा रफ आकृती अगोदर रफ आकृती समजली की आपल्याला ते पट्ट दिशेनं समजून जाईल पी क्यू 4.5 सेंटीमीटर ऑफ पी क्यू मेजर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री क्यू किती आहे 90 डिग्री नंतर पी आर किती सांगितलाय 11.7 बघा इलेवन पॉइंट सेवन अगोदर बघत चाप कुठं बसतोय नसेल तर इकडचा स्केल वाढवून घ्या कुठं बसतोय 11.7 आणि काय करा इंटरसेक्ट करा आणि जॉईन करा पी आर इलेवन पॉइंट सेवन
सेंटीमीटर पट्टी चा है ना, पर चेक कर 11.7 आल का, 11.5, 6 and 7 ला आहे, म्हणजे आपण जी डायग्राम काढलेली ती बरोबर आहे. अशा प्रकारे संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट सोडवा, काय अडचण असेल तर सांगा. बाय.